मुंबई गोवा हायवे वरती राज ठाकरे यांनी या ठिकाणी निर्धार मेळावा घेतलेला आहे आणि थेट रस्त्यावरती उतरण्याचा इशारा मनसे सैनिकांना दिलेला आहे। आपल्यावर या ठिकाणी पनवेलचे कोकणातले मनसैनिक आहेत, सर काय म्हणा, राज ठाकरेंनी थेट तुम्हाला उतरण्याचा आवाहन केलेला इशारा दिला? आत्तापर्यंत तुम्ही बघितलं असेल, साहेबांनी एकदा म्हटलं हे करायचं आहे तर महाराष्ट्र सैनिक मागे राहत नाही। तुम्हाला थोड्या वेळामध्ये कळेल काय काय होत आहे ते। आता मुहूर्त लवकरच आहे, आमचा मुहूर्त त्या क्षणी असतो, साहेब बोलले तिथे मुहूर्त सुरू झाला। अशा पद्धतीचं हे आंदोलन असं की जेणेकरून शासकीय यंत्रणा असेल ती जागी होईल किंवा एवढा वर्ष लांब मारणार का? नाही, आंदोलन असंच असेल की ज्याने सरकारला जाग येईल, इतकी वर्ष सरकार झोपलेलं आहे, मंत्री जागं झाल्याचं नाटक करतायत, फक्त पाहणी दौरे करतायत, परंतु त्याच्यातून आउटपुट शून्य असणार आहे, त्यामुळे त्यांना खडबडून जागा करण्यासाठी जे करणं आवश्यक आहे ते सगळं आम्ही करू। काय म्हणाल, राज ठाकरेंनी आव्हान केलेलं आहे, रस्ता 17 वर्षाला रखडलेला आहे, मन सैनिक कशा पद्धतीला आता कोकणवासियांना न्याय देतील? जसं जर्मन राजसाहेब बोलले की 17 वर्ष रखडलेला रस्ता जेव्हा मनसे उतरते तेव्हा कसा होतो हे तुम्ही थोड्याच वेळात पाहाल। मनसे कशा पद्धतीचं आंदोलन असेल? आमचे नेते बोललेले आहेत, राजसाहेब ठाकरे जे बोलले ते आदेश आम्ही पाळतो, आता काय लोकांना रिझल्ट तुम्हाला मिळेल त्याचा। राज ठाकरे यांनी इशारा केलेला आहे की किंवा तुम्हाला आव्हान केलं की सामान्य कार्यकर्ते सामान्य लोकांना त्रास नव्हता या आंदोलना पाहिजे? 100% आमच्या कोणत्याच आंदोलनाचा सामान्य जनतेला कधीच त्रास होत नाही। खरं तर त्यांच्या मनातली जी भावना असते तीच आमचे तेच आम्ही आंदोलनामधून दाखवून देत असतो, त्यामुळे आमच्या आंदोलनाचा त्यांना त्रास नाही होत। उलट 17 वर्ष ते जे मरण यातना भोगत आहेत त्याच्यातून सोडवण्यासाठी आता जे आम्ही आंदोलन करू ते त्यासाठी असेल। तुमच्या नेते अविनाश जाधव यांनी आव्हान केलेलं आहे की थेट आता मंत्री आमचे टार्गेट असतील, त्यांनी सांगितलं मग तसंच होणार ते। आता त्यांनी सांगितलं ना मंत्री रस्त्यावरती कोकणातल्या चालायला देणार नाही तर नाही चालणार ते। तुम्ही नक्कीच पाहता कशा पद्धतीने राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आंदोलनाचा या ठिकाणी इशारा दिल्यानंतर आव्हान केल्यानंतर आता लवकरच याचा रिझल्ट कळेल अशा प्रकारचं मनसे सैनिकांकडून सांगितलं जात आहे। कॅमेरामॅन गजानन बाळकुरूचं, विनायक पाटील, एबीपी माझा, पनवेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।